स्थानिक कृषी विज्ञान केंद्रामध्ये दिनांक 17 सप्टेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथे बालविकास प्रकल्प व को मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण बाग महाअभियान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख विकास जाधव यांनी या अभियानाचा उद्देश व महत्व उपस्थितांना समजावून सांगितला. स्त्री रोग तज्ञ डॉक्टर वैभव खिरोडकर यांनी आपल्या आरोग्याचा समतोल राखून महिलांनी आपल्या कुटुंबाला कसे सशक्त बनवावे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. निसर्ग उपचार तज्ञ डॉक्टर राजेश वाकोडे यांनी यावेळी महिलांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम व योग साधना करावी असे आवाहन केले. बालविकास प्रकल्प अधिकारी सुनीता वानखडे यांनी यावेळी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांची महिलांचे पालन पोषण करण्यामागे फार मोठी जबाबदारी आहे असे सांगितले. इफ्को मलकापूरचे आटकळे यांनी यावेळी उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शशांक दाते विशेष तज्ञ के व्ही के यांनी केले. या कार्यक्रमांतर्गत माननीय केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ऑनलाईन पद्धतीने सर्व उपस्थितांस मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना मान्यवरांच्या हस्ते पोषण किट आणि रोपांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्र मध्ये वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.